आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. कलर्स मराठीची मालिका हे मनबावरेमध्ये सुरू झालं आहे नवीन नाट्य सोन्याच्या बांगड्यांचं. आता सिद्धार्थच्या घरच्या खानदानी बांगड्या अनुला मिळणार की नाही हे वेळच ठरवेल. त्याआधी पाहूया या मालिकेच्या मागील भागात नेमकं काय झालं. सिद्धार्थ आणि अनुच्या लग्नानंतरची पूजा आहे. दीनानाथकडे घरातील खानदानी बांगड्या आहेत ज्या पूजेनंतर अनुला देण्यात येणार आहे. पण स्मिता दीनानाथला स्पष्ट सांगते की ह्या बांगड्या मी आता कोणालाच देणार नाही. तेव्हा दीनानाथ तिला सांगतो की सेम अशाच नकली बांगड्या मी सोनाराला बनवायला सांगितल्या आहेत. हे ऐकून स्मिता खुश होते. सिद्धार्थ अनुच्या घरच्यांना फोन लावतो आणि पूजेसाठी निमंत्रण देतो. सुरुवातीला अनुचे घरचे नाना म्हणतात पण नंतर तयार होतात. पूजेचा दिवस उगवतो. संयूला काही पूजेची आयडिया आवडत नाही पण दुर्गा तिला समजावते की सिद्धार्थच्या भल्यासाठी जे जे आहे ते आपल्याला करावं लागेल. अनु पूजेसाठी मस्त तयार होते. सिद्धार्थची नजर तिच्यावरून हटतच नाही. वनमाला आजी सुद्धा अनुला पाहून खुश होतात. दीनानाथ सोन्याच्या नकली बांगड्या आणायला स्मिता सोबत बाहेर जातो. तिकडे अनुच्या घरी सुनील, विशू आणि सविता पूजेला जाण्यासाठी तयार होतात. सविता अनुला घेऊन सोनाराच्या दुकानात चांदीची वाटी पाहायला जाते पण चांदीची वाटी महाग असल्यामुळे सविता नाराज होते. अनुला तयार झालेलं पाहून दुर्गा म्हणते की अनुला नऊवारी साडी नेसायला हवी, सिद्धार्थनं सोवळं नेसायला हवं. तेव्हा वनमाला आजी त्यांची साडी आणि सर्व अनुला द्यायला निघतात. या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहाल की अनुला सोन्याच्या बांगड्या ऐवजी डुप्लिकेट बांगड्या देण्यात दीनानाथ यशस्वी होईल का आणि हे सत्य जर सविताला माहित आहे तर ती ते सर्वांसमोर उघड करेल का. हे मनभावरे या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा.